नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता। चला तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते किती जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आज। तर मित्रांनो, गेले काही दिवसापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे, मात्र मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात ढगाळ हवामानाची स्थिती आहे। गेल्या काही दिवसापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे, मात्र मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात ढगाळ स्थिती आहे। यामुळे आज तारीख 3 धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्राने पुन्हा वर्तवला आहे। उत्तर भारतातून परतीचा प्रवास सुरू झाल्याने राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढला आहे। कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सकाळपासूनच उन्हाचा पारा वाढत आहे, त्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे। विदर्भातील ब्रह्मपुरी येथे 34.8 सेल्सिअस एवढे कमाल तापमान गेले। त्याचबरोबर पुण्यातही उन्हाचा पारा वाढत चालला असून उकाड्यात वाढ होत आहे असल्याची स्थिती आहे। पुण्यात जवळपास 30.8 सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदवले गेले आहे। त्याचबरोबर पावसाने उघडीप दिल्यानंतर हवेत गारवा असल्याने किमान तापमानात काहीशी घट होऊ लागली आहे। महाबळेश्वर येथे 15.6 अंश सेल्सिअसचे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे। सध्या राज्यात पाऊस थांबला आहे, त्यामुळे शेतीकामेनाही चांगलाच वेग असला तरी मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्र कोकणात वापसा नसल्याने अजूनही शेतीकामे खोळंबल्याची स्थिती आहे। मंगळवारी तारीख 29 सकाळी 8 वाजेपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकाव झाला, तर मध्य महाराष्ट्र गगनबावडा, तळोदा, लोणावळा, कवठे महाकाळ येथे तुरळक सरी बरसल्या। मराठवाड्यात पूर्णतः ऊन पडले, शेतातील कापसा कमी होऊ लागला आहे। पश्चिम विदर्भात पाऊस नसला तरी पूर्व भागात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहे। तर काल सकाळी 29 वाजेपर्यंत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये कोकणमध्ये माथेरान 3, म्हसळा 2, चिपळूण 2, मडंगड 3, कणकवली 7, अंबरनाथ 6, भिवंडी 1, ठाणे 1, मध्य महाराष्ट्र गगनबावडा 2, तळोदा 1, लोणावळा कृषी 4, कवठे महाकाळ 1.2, विदर्भ चांदूर रेल्वे 7.6, धामणगाव रेल्वे 3.9, तिवसा 10, तुमसर 2, खामगाव 2.1, भद्रावती 2.3, ज्योती 3.1, राजुरा 3.6, कुरखेडा 1.8, हिंगणा 15.3, कामठी 2.5, कंटोल 5.6 आणि नागपूर 24, रामटेक 4। तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।